देवसंस्थान प्रशासनाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या 100 बेडच्या श्री मार्तंड कोविड केअर सेंटरचे उद्घाटन आज विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार संजय जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत, नगराध्यक्षा विना सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी पूनम कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. सध्या देशासह राज्यावर कोरोनाचे गंभीर संकट आहे. अशावेळी एकजुटीनं या संकटाशी सामना करण्याची आवश्यकता असल्याचं मत यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केलंय. तर तालुक्यातील गोरगरीब जनतेला मदत करण्यासाठी जेजुरी येथील कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून राज्यातील आदर्श असे कोविड सेंटर करून दाखवण्याचा विश्वास देवसंस्थानाचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी व्यक्त केलाय. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण सुद्धा करण्यात आलं. कार्यक्रमाचे नियोजन देवसंस्थानाचे विश्वस्त राजकुमार लोढा, अशोकराव संपाळ, शिवराज झगडे, पंकज निकुडे, प्रसाद शिंदे, तुषार सहाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे आणि इतर कर्मचाऱ्यांनी केले. संस्थांच्या वतीनं या कोरोनाच्या महामारीमध्ये श्री मार्तंड देवसंस्थान, श्री खंडेरायाचं मंदिर 18 मार्च रोजी सर बंद झालं आणि गोरगरिबांच्या देणगीदानाने त्या ठिकाणी आपण जे 1-1 रुपया करून त्या दानपेटीमध्ये टाकतात तेच सर्वसामान्यांचा पैसा, गोरगरिबांचा पैसा समाजासाठी कसा उपलब्ध करून देता येईल तो प्रयत्न देवस्थानने केला. त्यामध्ये सातत्याने जेजुरीच्या सर्व संघटना, तालुक्यातील सर्व संघटनामध्ये करतात. वेळ कमी आहे, देवस्थानचे उपक्रम भरपूर आहेत. सरांची आम्ही यापूर्वी चर्चा केली, परंतु सर आमदार साहेब आणि तहसीलदार मॅडम, प्रांत साहेब, काही देवस्थानच्या अडचणी आहेत. देवस्थानच्या विकास कामात अनेक आम्ही प्रयत्न करतोय. ह्या कोरोनाची लढाई झाल्यानंतर निश्चित आम्ही तुमच्या सर्वांची गाठी भेटी घेऊ. मार्गदर्शन आपण कोणाचं करतो, ज्यांना मार्गची अजून ओळख नसेल, जे लोक ऑलरेडी मार्गस्थ झालेले आहेत आणि सन्मान त्यांचं मार्गदर्शन मी कसे करू. माननीय आमदार साहेब या भागाचे, ज्यांचा ज्यांचं नाव लौकिक आहे, ज्यांनी मागील 6 महिने कोरोनामध्ये प्रचंड घरोघरी जाऊन खूप कष्ट, खूप मेहनत घेतली आहे आणि म्हणून बऱ्यापैकी या भागाचा जे प्रसार आहे तो नियंत्रित आहे. सुविधांसाठी बनवाबंदी होत नाही असं माननीय आमदार साहेब. इथे मार्तंड देवस्थानचे सर्वच जे सन्मानित ट्रस्टीज आहेत ज्यांनी पुणेपर्यंत येऊन मला विनंती करून इथे येण्याचा सन्मान दिला, त्या सगळ्यांचा मी सर्वात अगोदर आभार मानतो. कोरोना हा जे रोग आहे आता काही नवीन आपल्यासाठी नाही राहिला आहे. कोरोनाचा मॅनेजमेंट तो सुद्धा अजिबात आपल्यासाठी काही नवीन नाही राहिला आहे. या रोगाच्या एकंदरीत जर आपण याच्याबद्दल विचार केला तर दोनच भाग आहेत. एक की काहीही करून रोगाचे प्रसाराला थांबवून, आणि त्याच्यासाठी आता राज्य सरकारने एक अत्यंत सुंदर योजना आखली आहे, माझा कुटुंब माझे जबाबदारी. राज्य सरकारच्या ची अपेक्षा फक्त एवढी आहे की तुम्ही तुमचे गावाची, तुमचे शहराची, तुमचे तालुक्याची, तुमचे जिल्ह्याची, तुमचे राज्याची जबाबदारी अजिबात घेऊ नका. तुम्ही फक्त तुमची जबाबदारी घ्या. प्रत्येक माणसांनी जर त्यांची जबाबदारी घेतली तर निश्चितरित्या या रोगाच्या प्रसाराला आळा बसेल आणि त्याचा परिणाम येणारच आहेत काही दिवसाचे आज आपल्यासमोर. आणि या रोगाचा मग दुसरा भाग आहे की एखादा दुर्दैवाने लागण झाल्यानंतर मग त्याचा एकंदरीत मॅनेजमेंट कसे करायचे, आणि त्यामध्ये कोविड केअर सेंटर हा पहिली पायरी आपली असतात. जिल्ह्याच्या एकंदरीत सध्या रुग्णसंख्या आपण पाहिला तर वर्तमानपत्रात आपण वाचत असाल की देशात सर्वात जास्त टेस्टिंग पुणे जिल्ह्यामध्ये झाली आहे. साहजिकच आहे की देशात सर्वात जास्त रुग्णसुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आता जेव्हा रुग्ण सर्वात जास्त देशात असणार आहे तर बरे होऊन घरी जाणारे लोकांचे प्रमाणसुद्धा देशात सर्वात जास्त आहे. तर हे बरेचसे गोष्टी आहे ज्यामध्ये पुणे सध्या देशात 1 नंबरवर आहे. आम्ही प्रामाणिकपणाने टेस्टिंग करण्याचा प्रयत्न करतो, ॲग्रेसिव्हली टेस्टिंग करण्याचा प्रयत्न करतो. त्याचं कारण एकच आहे की जेवढा लवकर टेस्टिंग करून माणसाला आपण आयसोलेट करायला यश आपल्याला मिळतो तेवढा लवकर आपल्याला रोगाची प्रसारची जे साखळी तोडायला सुद्धा आपल्याला यश लाभतो.
हा कोविड केयर सेंटर याचा आज उद्घाटन होत आहे आणि माननीय आमदार साहेबांची उपस्थिती मध्ये उद्घाटन होत असताना प्रोएक्टिवली आपण ऑलरेडी इथे 20-21 पेशंट्स ठेवला सुद्धा आहे, त्याचा वापर सुद्धा सुरू केला आहे, याच्याबद्दल मी ट्रस्टचे सर्व सन्माननीय सदस्यांचा अभिनंदन करतो। माननीय आमदार साहेबांचा खूप मनापासून अभिनंदन की त्यांनी हा परिसर ही वास्तू उपलब्ध करून दिली आहे। आणि मला खूप छान वाटलं हा आत्मविश्वास पाहून की जिल्ह्याचा नव्हे तर राज्याचा आदर्श कोविड केअर सेंटर म्हणून याला आपल्याला संचालित करण्याचा आपला मानस आहे। निश्चितरित्या ही प्रेरणास्पद गोष्ट आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये जे इतर कोविड केअर सेंटर्स आहेत तिथे जे काही लहान मोठी त्रुटी राहून जातात त्याच्यातून धडा शिकून आपल्या या सेंटरवर इथे राहणारे जे नागरिक आहेत त्यांना इथली व्यवस्थेबद्दल अजिबात तक्रार येणार नाही। मग ते अत्यंत गौण स्वरूपाचा भोजनची चवपासून भोजनची वेळपर्यंतचा विषय असो किंवा काही गंभीर स्वरूपाचा की अर्थात एखादा पेशंटला रेफर करण्याची आवश्यकता असेल, ॲम्ब्युलन्सची उपलब्धता असेल, डॉक्टरची उपलब्धता असेल, तर मला बिलकुल आपला आत्मविश्वास पाहून मला खात्री आहे की अशी अजिबात तक्रार येणार नाही। मनापासून माझी आपल्याला शुभेच्छा आहे आणि तसेच विभागाचे प्रमुख म्हणून मी आपला ऋणी आहे, आभारी आहे की प्रशासनाचे शासनाचे ज्या जे उपक्रम आहे एकंदरीत कोरोना मॅनेज